गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः धरण क्षेत्रात पडणारा पाऊस काहीसा कमी झालाय. मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदी पात्राबाहेरून वाहतीये तर कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राधानगरी धरण 61% भरलं आहे. या धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातवडोके यांनी. कोल्हापुरातील पंचगंगा नदी काल रात्री पात्राबाहेर आलेली आहे. काल कोल्हापूर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगेचं पात्र जे आहे ते बाहेर आल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापुरामध्ये सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून हलक्या सरी ज्या आहेत त्या कोसळत आहेत. कोल्हापूर आणि परिसरासाठी हवामान खात्यानं येलो अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे. पंचगंगेचं पात्र बाहेर आल्यामुळं जिल्ह्यातले 3 जिल्हा मार्ग आणि त्याचबरोबर 2 राज्यमार्ग जे आहेत त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर जवळपास जिल्ह्यातले 61 बंधारे जे आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत. व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके, न्यूज स्टेट, महाराष्ट्र, कोल्हापूर.